करण शाट बसून माझा दोन्ही हात भाजले होते. पुढे चलून पण लेकरांसाठी मी जगते. नमस्कार. डिजिटल प्रभात प्रस्तुत नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रेक्षकांनो, तुम्हाला असं वाटतं का की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे? तर आत्ता मी तुम्हाला एका अशा नवदुर्गेला भेटवणार आहे जिच्या दुःखापुढे तुमचं दुःख तुम्हाला कदाचित खूप कमी वाटेल. माझं नाव आहे सुनीता पवार. मी पिंपरी चिंचोड ते शहरात राहते, इथं पिंपरी पिंपळे सौदागर शहरात. आणि माझं हे करंट शॉर्ट लागून कामावरती, बिल्डिंग प्लास्टर बांधकामच्या कामावरती करंट शॉर्ट बसून माझा दोन्ही हात भाजले होते. मग डॉक्टरांना काढावं लागलं. दोन्ही हात गेल्यानंतर मी काही दिवस नवऱ्यांकडं पडून राहिली. माझे आई वडील पण नाही, छोटे छोटे लहान भाऊ बहिणी होते. परत मायरच्या घरी जाऊन राहण्याचे नाही म्हणून मी भाऊ बहिणींसोबत आता राहते. काही दिवस नवऱ्यांकडं राहिली, नवरा नाही सांभाळला, त्याच्यामुळं मला भाऊ बहिणीकडे येऊन राहावं लागलं. भाऊ बहिणी तर आता ते पण बिगारी बांधकाम काम करून खाणारच आहे, मजुरी काम करून. त्यांची परिवार बघल का माझ्या परिवार बघल, म्हणून मी त्यांच्यापासून पण मी लांब आले. मी बापू सत्रून काटे त्यांच्याकडं गेले. माझं त्यांचं पहिलेचे जेव्हापासून करंट शॉर्ट लागलं तेव्हापासून माझ्या त्यांचं भेटघाट जान पहचान होती. त्याच्यानंतर मला जखम भरलं नव्हतं तरी मी हातानं काम कसं करू साहेब, मला काही येत नाही, मी कशी जगू, म्हणून मी बापू सत्रून काट्यांचं भेट घेतली. त्या हॉटेलमधून 3-4 वर्ष मला जेवायचं, जेवणाचं सगळं डब्बे बिबे सगळं मला जेवायचं 3 टाईम जेवण पाठवून दिलं बापू सत्रून काटे सरन. तर मी त्यांचे खूप आभारी आहे. काही दिवस हॉटेलमध्ये काम केलं, 20 रुपये हाजरीनं, 20 रुपये आणायचं, किलोभर तांदूळ आणून आमच्या असं संसारामध्ये लागलं. माझ्या भाऊ काम मला असं करून माझं पोट वगैरे भरायला एक त्यांच्या जिंदगीचं वाटोळ पण केलं असं मला वाटते. ते साळ्या वगैरे सोडून दिलं त्यांचे पण असं नाही का. भावाचं पण मी खूप आभारी आहे, भावाला पण मी मनापासून धन्यवाद म्हणते. माझा इच्छा एवढा आहे की माझ्या जिंदगीचं वाटोळ झाले पण लेकराच्या जिंदगीचं वाटोळ नाही हो. मी चांगल्या शाळेत टाकलेली आहे, सिटी प्रयोगशाळेला माझा पोरग आहे, काळेवाडी MM शाळेत पोरगी आहे, शिक्षणाला पोरगी 8वीला आहे, पोरग 1वीला आहे. पुढं चलून पण लेकरांसाठी मी जगते असं मला पण वाटते. हे दुनियामध्ये जगून काही फायदा नाही आहे, पण आता लेकराकडं बघून मला जगायची इच्छा झाली. मी बिन मायबापाची आहे, मला पण आई बाप लहानपणात वारलेले. आज ह्या ठिकाणी माझे आई बाप नसलं तर मला अशी परिस्थितीमध्ये सोडून दिलं नसतं. माझे आई वडील मला गावाकडं त्यांच्या पदरात मला त्यांच्या घरी नेऊन ठेवलं असतं, पण मी आई वडील नाही म्हणून जाणून घेतली की आई वडील नाही तर कसं होते जीवनामध्ये. म्हणून तुमच्या लेकरांमुळं मी जगायची खूप हिंमत पण आली मला लेकरांमुळं. तर लेकरं आहे माझ्या, कुठं जाईल बिन बायबापाचं लेकरं कुठं जाईल. आज माझ्याकडं बघून कोणी ना कोणी, हा बाबा की बिगर हाताची बाई राहती, लेकरांना जगवती म्हणून कोणीतरी असं नाही का त्यांचे साळे वगैरेचं मदत वगैरे केले तरी खूप चांगली गोष्टी आहे. मला मदत पण अशी नको हवे वाटते. मी काम छोटं मोठं नोकरी विक्री करून मी जगल असं माझ्या स्वतः पायावर उभं राहू मलाही एवढी हिंमत आहे. मी कुठं ना कुठं काम करेल असं मला वाटते. मी काय जे काय घरातले जे काम करते मी त्याच्यापासून मी थोडं काही ते पण काम जोर लावून मी करेल. मला नोकरी हवे असं वाटते आणि गव्हर्नमेंट सरकारला पण असं वाटते की एखादी छोटं मोठं घर द्यावं घरकुलमध्ये. मी 2 फॉर्म भरले होते, मला काही घर लागलं नाही आहे. हे बिल्डरची जागा आहे, उद्या ना उद्या काम चालू झाल्यावर ते बिल्डर बिल्डिंग बांधकाम प्लास्टर काम चालू केल्यावर मला एक ना एक दिवस जावं लागेलच. त्याच्यामुळं मला घरकुल हवे असं मला वाटते. लोक माझ्या असं राहते तर बिगर हातापायांचा काही लोकांचा डोळं दिसत नाही, काही लोकाला हातापायी नाही. खूप लोक आहे, मी असं नाही म्हणत की मी या जगाभरात मी एकटी आहे. खूप लोक आहे पण त्यांना पण असं आत्महत्या करावी असं मी म्हणू शकत नाही की खूप हिंमतीने जगाव. आणि जे हक्काचं त्यांचं जे हक्क आहे सरकारकडून जे हक्काचं त्यांचं आहे ते घ्याव आणि खूप
आपलं सुंदरसा पाहून असं ना जगावं असं माझ्याकडून एवढं विनंती आहे. काही शिरी पण असं आहे की सगळं काय असून सुद्धा आत्महत्या करायची विचार करते. मी त्यांना पण माझ्याकडं बघून जगायची उम्मीद देते. तर आजच्या आपल्या नवदुर्गा होत्या सुनीताताई पवार यांनी आपल्याला आज शिकवलं की आयुष्यामध्ये कशीही परिस्थिती आली तरी कसंही संकट आलं तरी त्या संकटावर मात करून आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.